एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही आलो आहे नागपूरला माझ्या भावाच्याच म्हणजेच योगेशच्या लग्नासाठी. रेल्वे स्टेशनवरनं आम्ही थेट पोचलो हॉटेलला आणि हा आहे माझा हळदी लुक. आता मी तयार होऊन जाणार आहे माझ्या आत्याच्या घरी जिथनं योगेशचं लग्न होणार आहे. आणि हा आहे मायराचा हळदी लुक. तर हे आहे नवरोबा माझा भाऊ योगेश. योगेशची हळद आहे म्हणून त्याच्या हाताने कुळदेवताची पूजा करून घेत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे सुहासिनीचं लेणं आहे म्हणजेच हिरव्या बांगड्या घालायचा प्रोग्राम पण इथे चालू आहे. अशी चालू होती आमच्या किचनमध्ये जरा गडबड. आता चालू होती आहे हळद फिरवण्याची विधी, जिथे आम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामधले आणि शीतला माताच्या मंदिरामध्ये जाऊन हळद योगेशला लावायच्या आधी देवाला जोडल्या जाते. ही आहे देळ मातनाची विधी. यामध्ये सोयऱ्यांच्या घरी जाऊन पूजेला लागणारी म्हणजेच हळदीला लागणारी काही पूजेसामग्री आहे ती आणल्या जाते. तर मी, अजिंक्य आणि असे पाच जोडपी आम्ही त्यांच्याकडे जाऊन पूजेचं सामान घेऊन आलो. Thank you.
त्याचा नवरदेव हळदीचे कपडे घालून रेडी आहे आणि त्याचा टोपणा देखील रेडी झाला आहे. इथे हळदीची तयारी देखील झालेली आहे आणि उत्तम असं डेकोरेशन पण केलं आहे. तर माझ्या मामा मामीच्या हातांनी सगळे देवांची पूजा केली जाईल आणि त्यानंतर योगेशला आम्ही हळद लावणार आणि खूप धमाल मस्ती करणार. तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्याला फोटो काढायचा ना त्याने बरोबर पोझिशन घेऊन घेतली. बघा समोर.